सुस्वागतम. लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुराज आणि रेश्मा बोलत असताना राघव तिथे येतो. तसंच ऋतुराज म्हणतो की आपल्या घरी आलेला तो मुलगा तुझ्यापेक्षा वयाने जास्त असेल ना राघव. तेव्हा ऋतुराज हसतच म्हणतो की मुलगा नाही तो माणूसच आहे. आणि पुन्हा ऋतुराज हसू लागतो तर राघव म्हणतो अहो काका तो आता आपल्या घरचा जावई होणार आहे. ऋतुराज म्हणतो की असू दे पण आता हा विषय इथेच थांबव. आणि राघव तुला काय बोलायचं होतं ते बोल आता. तेव्हा राघव म्हणतो की त्याचं कसं आहे ना आता अन्वीचं त्या मुलाशी लग्न होणार आहे. राघव म्हणतो की त्यानंतर अन्वी त्याच्या घरी निघून जाईल. ऋतुराज म्हणतो की ऑब्व्हियसली अन्वी लग्न झाल्यानंतर मग त्याच्याच घरी जाईल ना. तेव्हा राघव म्हणतो की पण त्याची आणि आपली अजून ओळखही झाली नाही बरोबर ना. तर ऋतुराज म्हणतो हो. ऋतुराज म्हणतो त्यात काय आहे लग्न झाल्यानंतर होईल की ओळख आपोआप. तर राघव म्हणतो की त्याचं काय आहे ना त्यावेळेस खूप उशीर होईल काका. राघव म्हणतो की त्याचं काय आहे ना आपण लगेचच त्याच्या सोबत ओळख करून घेऊ. ऋतुराज म्हणतो आत्ता का. तर राघव म्हणतो हो हो चल बरं काका. राघव म्हणतो की तो बघ तिथे बसलाय चल आपण ओळख करून घेऊ. त्यानंतर आता राघव ऋतुराजला घेऊन तिथे येतो आणि राघव आता त्या प्रमोद शेजारी बसतो. हात जोडत राघव त्याला म्हणतो की मी राघव रत्नपारखी मुलीचा मामा आणि हा ऋतुराज रत्नपारखी मुलीचा आजोबा. ऋतुराज म्हणतो की त्यांना माहिती आहे राघव. तर आता प्रमोद म्हणतो की मला रुक्मिणी मॅडमने तुमच्या सर्वांबद्दल सांगितलंय. राघव म्हणतो हे तर मला माहितीच नव्हतं. काय आहे ना आपल्याला एकमेकांबरोबर बोलण्यासाठी वेळच मिळाला नाही मला. प्रमोद म्हणतो खरंचच वेळ नाही मिळाला आपल्याला बोलायला. तर राघव म्हणतो म्हणूनच मी तुमच्यासोबत बोलायला आलो. प्रमोद म्हणतो की पण आत्ता तर विधी सुरू आहेत ना. राघव म्हणतो त्यात काय आहे विधी तर चालूच राहतील आणि आपण गप्पा मारत राहू. तर आता राघव लगेचच रिषभला खुणावतो आणि रिषभ तेथून जाऊ लागतो. तेवढ्यात प्रमोद रिषभला थांबवत म्हणतो की रिषभ तू थांब इथेच. तर आता राघव हा सिंधूकडे बघतो. पटकन आता विचार करून सिंधू ही रेश्माकडे येते आणि रेश्माला म्हणते की रेश्मा तू जा ना बाहेर काहीतरी काम बघ. तर समोरच काकू ही आता अन्वीसोबत बोलत असते. सिंधू म्हणते की अगं रेश्मा जा बरं अन्वीचा मेकअप कर. तर रेश्मा म्हणते मी नाही जाणार ती खूप चिडचिड करते. रेश्मा म्हणते की त्या दिवशी मी अन्वीला साडी नेसायला गेले होते तर त्या दिवशीसुद्धा तिने खूप चिडचिड केली. आणि तिने मी तिला म्हटलं दागिने घाल तर ती म्हणे अजिबात नाही घालणार आणि पुन्हा चिडचिड करायला सुरुवात केली. सिंधू म्हणते की अगं ती बिचारी प्रेग्नंट आहे रे. त्यात ती एवढ्या मोठ्या माणसाशी लग्न करते ना तेव्हा तिची आणखीनच चिडचिड होती रेश्मा. रेश्मा म्हणते की हे जे काही होतंय ना ते अन्वीच्याच चुकीने होतंय. तेव्हा सिंधू म्हणते की अच्छा तू तिला तयार करायला नाही जाणार का. तर रेश्मा म्हणते अजिबात नाही. सिंधू म्हणते की ठीक आहे मग मी काकूंना सांगते की तू अन्वीचा मेकअप करायला जात नाही म्हणून. तेव्हा रेश्मा म्हणते की ए सिंधू नको नको काकूला सांगू नकोस. रेश्मा म्हणते की जाते मी काकूचा ओरडा खाण्यापेक्षा अन्वीचा मेकअप केलेला बरा आता असे रेश्माने विचार केलेला असतो. त्यानंतर आता रेश्मा ही अन्वीकडे येत म्हणते की अन्वी चल मी तुझा टचअप करून देते आणि आता विधी सुरू होतील ना तुझा मेकअपही करावा लागेल. ते ऐकून काकू म्हणते की अरे वा रेश्मा तुझं हे वागणं मला आवडलं. कुणीही न सांगता तू अगदी छानपैकी काम करतेस. काकू लगेच अन्वीला म्हणते की जा बाळा रेश्मासोबत मेकअप करून घे. तर आता सिंधूकडे बघत अन्वी ही रेश्मासोबत आतमध्ये जाते. तर आता सिंधू विचार करते चला एक काम तर झालं. त्यानंतर आता सिंधू रिषभकडे बघते आणि घड्याळात किती वाजले बघ असं म्हणत आता सिंधू रिषभला खुणावते. आणि आता पटकन रिषभ हा तेथून बाजूला जातो. तर सिंधू विचार करते की आता रिषभ वेळेत बाजूला होऊन बाहेर पडला ना तर मग आपलं काम झालं. तर आता इकडे शकुंतला काकूने ते तिचे माणसं बोलावलेले असतात. ते सर्व येतात. शकुंतला म्हणते की आयुषराव सापडले का. तर ते लोक म्हणतात की नाही सापडले. इकडे आता अन्वी ही मेकअप रूममध्ये येऊन विचार करते की रेश्मा गेल्याशिवाय मला इथून बाहेर पडता येणार नाही आहे. एवढ्यातच अन्वी आता खोकला येण्याचे नाटक करते. रेश्मा म्हणते काय झालं अन्वी. तर अन्वी म्हणते की मला खूप कसं तरी होतंय मला पाणी आणून देतेस का रेश्मा. रेश्मा म्हणते की आणते मी तुला पाणी पण अगोदर सामान काढून ठेवते. अन्वी म्हणते की डोंट वरी मी सामान काढून ठेवते. रेश्मा म्हणते की ठीक आहे. आणि रेश्मा पाणी आणायला जाताच खिडकी उघडून अन्वी तेथून पळ काढते. इकडे आता प्रमोद हा गुरुजींसमोर बसून विधी करत असतो. तेवढ्यात आता दरवाज्यात आमदारीनबाई असे म्हणत शकुंतला तिच्या दोन लोकांना घेऊन तिथे आलेली असते. तिला बघताच ऋतुराज रत्नाकरला म्हणतो की ही बाई आता इथे काय करते यावेळेला. तर आता शकुंतला ही काकूसमोर येते आणि म्हणते की आमदारीनबाई कुठे तुझी नात. तर काकू म्हणते की तुला माहिती आहे ना आज माझ्या नातीचं लग्न आहे म्हणून.
तर आता लगेचच काकू म्हणते की ती कुठे असणार, घरातच आहे ती. तर शकुंतला म्हणते की आयुषराव कुठे. तेव्हा काकू म्हणते की तुझा मुलगा कुठे हे मला कसं काय माहिती असेल, ते तुलाच माहीत असेल, मला कशाला विचारतेस, असे बोलता जाता शकुंतला म्हणते की वा आमदारीन बाई, राजकारणात येऊन खोटं कसं बोलायचं हे सुद्धा शिकली आता तू. गुण नाही पण वान लागलाय, आणि अन्वीला ठाऊक असेल की आयुषराव कुठे आहेत म्हणून, ते असे आता शकुंतला काकूला सांगते. शकुंतला म्हणते की एक गोष्ट तू लक्षात ठेव, उडत्या पाखराचे सुद्धा आम्ही पंख मोजतो. तर आता रत्नाकर म्हणतो की शकुंतला ताई, वहिनी खरं बोलते, आणि आता अन्वीसुद्धा इथे आवरून येईलच, तुम्ही इथे बघू शकता, कोणीच नाही आहे इथे. राजेश्री म्हणते की अन्वी तयार व्हायला वरती तिच्या खोलीत गेली, आत्तापर्यंत अन्वी इथेच होती. रागाने ऋतुराज म्हणतो की शकुंतला ताई, आमच्या वहिनीला खोटं बोलायची सवय नाही आहे अजिबात. राजेश्री म्हणते की शकुंतला काकू, तुम्ही आमच्या वहिनीवरती असे आरोप करू नका. तेव्हा आता लगेचच शकुंतला म्हणते की तुम्ही आमच्या आयुषरावांना किडनॅप केलंय, आणि कशासाठी किडनॅप केलं ना हे सुद्धा तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, तेव्हा आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायचा का. काकू म्हणते की शकुंतला तू माझ्यावर आरोप करू नकोस, माझ्या नातीचं लग्न आहे आणि माझ्यासमोर आता हजार कामं पडली आहेत. शकुंतला म्हणते की तुझ्या नातीचं लग्न आहे ना, मग कुठं आहे ती. काकू म्हणते की राजश्रीने तुला सांगितलंय ना, ती वर गेली. तर शकुंतला म्हणते मग बोलव तिला. काकू म्हणते की तू माझ्या घरी आलीस आणि आता माझ्या घरी लग्न आहे, तेव्हा तू संयमाने राहायचं. तर आता शकुंतला म्हणते की अजिबात नाही राहणार. शकुंतला म्हणते की आमदारीनबाई, तू जर तुझ्या नातीला इथे बोलवत नसेल तर आम्ही घेऊन येतो. तर कुठेही तिची खोली. तेव्हा बोट करत रेशमा म्हणते की ती बघा, ती वर आहे. तेव्हा लगेचच काकू म्हणते की थांब शकुंतला, आणि रेशमाला म्हणते जा अन्वीला घेऊन ये. रेशमा लगेचच राघव रेशमाला थांबवतो आणि म्हणतो की काकू, हे काय चालू आहे आपल्या घरात, कुणीसुद्धा येतं आणि काहीही बोलून आपल्याला त्रास देतं. राघव म्हणतो की जेव्हा जेव्हा शकुंतला इथे आला तेव्हा तेव्हा त्यांनी तुझा अपमान केला आहे काकू. अन्वीवर सुद्धा तिने आरोप केले आणि अपमान केला, पण इथून पुढे ही गोष्ट अजिबात चालणार नाही, असे राघव आता शकुंतलाला बोलतो. राघव म्हणतो की शकुंतला जी, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की तुम्ही म्हणताय म्हणून अन्वीला मी खाली आणणार नाही, कारण आज तिचं इथं लग्न चालू आहे. राघव म्हणतो की जेव्हा सांगितल्याप्रमाणे विधीसाठी अन्वी खाली येईल तेव्हाच तुम्ही तिला बघू शकता. तर लगेचच शकुंतला म्हणते की तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमची अन्वी इथेच आहे ना, मग बोलवा ना तिला इथे. शकुंतला म्हणते की बोलवा तिला इथे, हा सूर्य आणि हा जयद्रेश इथेच होऊन जाईल. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की का बोलवायचंय काकू तिला इथे. सिंधू म्हणते की ज्यावेळेस विधीसाठी अन्वीची गरज पडेल त्यावेळेस अन्वी इथे येईल, आणि काकू तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे ना आत्तापर्यंत अन्वी इथेच आहे म्हणून. राघव म्हणतो की बरोबर, मी सुद्धा तेच म्हणतोय. सिंधू म्हणते की दरवेळेस या इथे यायचे आणि काहीतरी बोलायचे आणि आपण त्यांचंच ऐकायचंय का. शकुंतला म्हणते की तुमची सत्याची बाजू आहे, मग अन्वीला इथे बोलायला तुम्ही आडेओढे कशाला घेताय. तर आता काकू रेशमाला म्हणते की रेशमा जा अन्वीला घेऊन ये. तर रेशमा आता अन्वीला आणायला जाते, तेव्हा आता राघव पटकन आता बाजूला जातो. अन्वी ही खिडकीतून रस्त्यावरती आलेली असते आणि ठरल्याप्रमाणे आता एका ठिकाणी येऊन अन्वी म्हणते की ओ गॉड, आता ऋषभ मामा कुठे आहे. अन्वी म्हणते की ऋषभ मामा जर लवकर आला नाही तर माझी वाट लागेन, आणि इथे जर मला कुणी बघितलं तर. तेवढ्यात आता ऋषभ हा स्कूटीवरती अन्वी शेजारी येतो. इकडे आता ऋषभ पटकन तिथे येताच म्हणतो की अन्वी चल बस गाडीवरती, आप तुझा खराब होणारा नवरा तुझी तिकडे वाट बघतोय. पटकन आता अन्वी ही ऋषभच्या स्कूटीवरती बसून तेथून निघून जाते. इकडे आता रेशमा ही अन्वीच्या रूममध्ये येते आणि अन्वीला हाका मारू लागते. तर आता तिथे कुठेच अन्वी नसते, तेव्हा रेशमा विचार करते कुठे गेली ही अन्वी. पटकन आता रेशमा खाली येऊन सगळ्यांना सांगते की अन्वी तिच्या रूममध्ये नाही आहे. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की अशी कशी कुठे गेली ती, अगं रेशमा तूच अन्वीला टचअप करायला घेऊन गेली होतीस ना. सिंधू म्हणते की रेशमा तू अन्वीला व्यवस्थित बघितलं का, बाथरूममध्ये किंवा कॉटच्या खाली वगैरे. रेशमा म्हणते मी सगळीकडे बघितलं. तेव्हा शकुंतला म्हणते की म्हातारीने कोंबडं झाकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी सत्य बाहेर आलंच. माझी नात, माझा अभिमान कुठं गेला तो आता तुझा आमदारीनबाई. तेव्हा राणी लगेचच शकुंतलाला म्हणते की शकुंतलाजी, हा प्लान काकूचा नाही आहे, हा प्लान कुणा दुसऱ्याचाच आहे. राणी म्हणते की बरोबर बोलते ना सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं नाही मला.
सिंधू म्हणते की रत्नपारखींच्या स्टेटसला धक्का बसेल असं मी काहीच केलेलं नाही आहे मधुताई. सिंधू म्हणते की अन्वी आणि आयुष कुठे गेला ना हे मला काय माहिती, मी आणि राघव इथे सकाळपासून कामं करतोय. अन्वीबरोबर नीट दोन शब्द बोलायला आम्हाला वेळसुद्धा मिळाला नाही असे आता सिंधू सर्वांना सांगते. तेवढ्यात आता प्रमोद त्याच्याकडच्या माणसांना घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की रुक्मिणीताई कुठेही तुमची नात आणि मी ती प्रेग्नंट असतानासुद्धा तिच्यासोबत लग्न करायला तयार झालो ही माझी चूक आहे. प्रमोद म्हणतो की तुमची नात तिच्या प्रियकराला अजूनही विसरलेली नाही आहे रुक्मिणी. प्रमोद म्हणतो की आता झाला तेवढा अपमान पुराय झाला आणि अजून अपमान करून घेण्याची आता माझी काहीच इच्छा राहिलेली नाही आहे. आणि लगेचच तो प्रमोद म्हणतो की हे लग्न मोडलं म्हणून समजा तुम्ही तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर सिंधूला खूप हायसे वाटलेले असते. आता आयुषने त्याच्या आणि अन्वीच्या लग्नाची एका रूममध्ये तयारी केलेली असते आणि गुरुजीसुद्धा तिथे आलेले असतात. इकडे आता ऋषभ हा अन्वीला आयुषकडे घेऊन येतो. आयुषला बघताच आता अन्वी आयुषला मिठी मारते. लगेचच आता ऋषभ म्हणतो की देवा आता यांच्या लग्नामध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नकोस. तर आता लगेचच अन्वी ही ऋषभचे मामा थँक्यू सो मच असे म्हणत आभार मानते. ऋषभ म्हणतो की माझं हे कर्तव्य आहे अन्वी. ऋषभ म्हणतो की आयुष आता पटकन तुम्ही चेंज करा आणि विधीला बसा. इकडे आता रागाने प्रमोद त्याच्या माणसासोबत रत्नपारख्यांच्या घरून निघून जातो. तेव्हा आता लगेच शकुंतला म्हणते की आमदारीनबाई तुमची नात अजून किती संसार बर्बाद करणार आहे. तेव्हा आता काकू सर्व ऐकत असते. तर राणी म्हणते की काकू तुम्ही का सर्व ऐकून घेता, या सगळ्याला ही सिंधूचीच कारणीभूत आहे. तिलाच असं वाटत होतं की अन्वी आणि आयुषचं लग्न व्हावं म्हणून. डोक्याला हात लावत सिंधू म्हणते की या प्रश्नाचं उत्तर देऊ देऊ आता मला कंटाळा आलाय. मी काही जरी केलं असतं ना तरी काकूंनी त्यांच्या मनासारखंच करणार होते म्हणून मी ह्या लग्नाला तयार झाली. तर आता सिंधू म्हणते की काकूंनी विचार करूनच या लग्नाचा निर्णय घेतला ना, मग त्यात माझी काय चूक. तेव्हा मग लगेचच राणी म्हणते की अच्छा सिंधू मग राघव कुठे आहे बरं. राणी म्हणते की तोही इथे कुठे दिसत नाही, अचानक तोही गायब झाला आहे सिंधू. लगेचच राणी म्हणते की शुअरली तुम्ही काहीतरी प्लान करताय. तर रत्नाकर म्हणतो की राणी तुझ्याकडे काही पुरावा आहे का. तर आता राणी म्हणते की पुरावा कशाला हवा आहे बाबा याला. रत्नाकर म्हणतो की तू घरातल्यांवर ते आरोप करते म्हणून मी तुला विचारतोय तुझ्याकडे काही पुरावा आहे का. इकडे आता ऋषभने दिलेले कपडे घालून अन्वी आणि आयुष आता लग्नाला तयार झालेले असतात. आता लगेचच अन्वी आणि आयुष विधीसाठी गुरुजींसमोर बसतात आणि आता गुरुजी मंत्र म्हणू लागतात. तर ऋषभ आता दरवाजा बंद करून त्या रूमला लॉक लावतो आणि आतमध्ये आता अन्वी आणि आयुषचं लग्न चालू झालेलं असतं. इकडे आता ऋषभ हा त्याच्या स्कूटीजवळ आलेला असतो. तेवढ्यात शकुंतलाचे माणसेसुद्धा आयुषला शोधत शोधत तिथे येतात. तर लगेचच ते माणसे एकमेकांना बोलू लागतात की आयुषराव जर सापडले नाही तर आपल्याला शकुंतलाजी चिरून खाईल. तर आता लगेचच ते माणसे ज्या रूममध्ये अन्वी आणि आयुषचं लग्न लागत असतं तिथे येते. तर लगेचच तिथे त्यांना लॉक दिसतं आणि ते माणसे पुन्हा बाजूला जाऊ लागतात. तर आतमध्ये आता भटजी सर्व विधी करून अन्वी आणि आयुषचे लग्न लावत असतात. तर आता लगेचच आतमध्ये कुणाचा तरी आवाज येतात. ती माणसे म्हणतात की आतमध्ये कुणीतरी आहे, लॉक तोडूयात. तर लगेचच ऋषभ त्यांना म्हणतो की एक मिनिट ब्रोकर लॉक तोडायला येतच आहे आणि मग मी रूम बघतो. तेव्हा ती माणसे पुन्हा टचकतात. ऋषभ त्यांना म्हणतो की हे घर बघायला आलो होतो, ते ब्रोकर येतील आणि मगच लॉक तोडणार आहे मी. तेव्हा ते माणसे म्हणतात की इथे कोणी दिसत नाही, चला आपण दुसरीकडे बघू. आणि ते लोक तिथून निघून जातात. इकडे आता तेवढ्यात राघव हा आतमधून बाहेर येतो. राजेश्री म्हणते अरे राघव कुठे गेला होतास तू. तेव्हा राघव म्हणतो की आई काही नाही ग, माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. राघव म्हणतो की म्हणून मी फोन चार्ज करायला बेडरूममध्ये गेलो होतो. तर राजेश्री राणीला म्हणते की बघितलं का राणी, झालं का आता तुझं समाधान. सिंधू म्हणते की मधुताई मिळाली का तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, काहीही विचार न करता तुम्ही अशा कशा बोलतात मधुताई, असे आता सिंधू राणीला बोलते. सिंधू म्हणते की मी आणि राघव सकाळपासून इथे एवढी कामं करतोय तेव्हा आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तर आता काकू म्हणते की पण मग अन्वी कुठे आहे. तर सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा शकुंतला राघवला म्हणते की तुम्ही पोलीस आहात ना. तर राघव म्हणतो की हे तुम्हाला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. तर लगेचच शकुंतला म्हणते की मग आमची एक कंप्लेंट नोंदवा. शकुंतला म्हणते की या सिंधूने आमच्या आयुषरावांना किडनॅप केलं आणि पुरावेसुद्धा तुमच्या समोर आहेत. तेव्हा या बाईला आत्ताच्या आत्ता अटक करा, असे आता शकुंतला राघवला बोलते. ते ऐकून आता सिंधू ही रागाने शकुंतलाकडे बघू लागते.
तर आता तिकडे अन्वी आणि आयुषचं लग्न लावून सिंधू आणि राघवने मोठा धमाका उडवलेला असतो, तर आता काकूचा माज उतरून आणि राणीला धडा शिकून अन्वी आणि आयुषचं लग्न लावून कसे समोर येतात ते बघण्यासाठी आणि लग्नाची विडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब